करू, सुरू करू का? यस माताजी, केलं रेकॉर्डिंग. ओके ओके. ओम ज्ञानतिमिरांध्यस्य ज्ञानांजना शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदामयं ददाति स्वपदांतिकं. वन्देऽहं श्री गुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादात् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितावश्च. हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तु ते. तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमाओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा सर्व मैत्रिणींचे गीतामृत मालिकेमध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. तर काल आपण माधुरी भक्ती माताजींनी 27व्या श्लोकावरती जे विवेचन दिलं ते सगळ्यांनी ऐकलं असणार आहे. खूप छान रीतीने त्यांनी समजावून सांगितलं. आज आपण पाहणार आहोत भगवद्गीता जशी आहे तशी विभूती योग अर्थात 10व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 28. तर श्री कृष्ण त्यांच्या ऐश्वर्याबद्दल आणि विविध अशा शक्तींबद्दल विभूतींबद्दल अर्जुनाच्या माध्यमातून आपण सगळ्यांना सांगत आहेत. तर भगवंत सांगतायत 28व्या श्लोकामध्ये, आयुधानां महवज्रम धेनूनामस्मि कामधु व्रजनांश्चास्मि कंदर्पः सर्पाणाम अस्मि वासुकी. सर्व आयुधांमध्ये वज्र मी आहे, गायींमध्ये सुरभी गाय मी आहे, आणि प्रजोत्पादनास कारण असणारा कामदेव मदन मी आहे, आणि सर्पांमध्ये वासुकी मी आहे. भगवंत या ठिकाणी खूप छान रीतीने स्पष्टीकरण करत आहेत की कशा पद्धतीने वेगवेगळ्या शक्ती ते आहेत. तर आपण प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे या गोष्टी सगळ्या समजून घेऊयात. आधी बघूयात प्रभुपाद तात्पर्यामध्ये काय म्हणतात की वज्र हे खरोखर शक्तिशाली शस्त्र आहे व ते श्री कृष्णांच्या शक्तीचे प्रतीक आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात वज्राबद्दल. तर इथे सांगितलं की सर्व आयुधांमध्ये वज्र म्हणजे भगवंत आहेत, आणि वज्र हे अतिशय शक्तिशाली असं शस्त्र आहे, आयुध आहे, आणि ते सर्वश्रुत आहे. अनेक अनेक वेदोक्त अशा मंत्रांद्वारे, शक्तिशाली मंत्रांद्वारे ज्याचं उद्दीपन केलं जातं किंवा जागृती केली जाते आणि चालवलं जातं. तर त्याचं वैशिष्ट्य असं आहे की एवढं शक्तिशाली आणि महत्वपूर्ण आहे की ज्या व्यक्तीवरती किंवा ज्या कोणावरती ते चालवायचं आहे ती व्यक्ती समोर असले पाहिजे असं काही नाहीये. तर अगदी ती व्यक्ती कुठेही लपली जरी असेल आणि वज्राचा वापर जर केला तर त्या व्यक्तीला शोधत ते अस्त्र जातं आणि तिच्यावरती ते प्रभाव करतं किंवा त्या गोष्टीला ते संपुष्टात आणतं. तर एवढी अनेक वैशिष्ट्ये वज्राबद्दलची आहेत. तर आता हे वज्र म्हणल्यानंतर आपल्याला सगळ्यांना आठवण होते ते इंद्र आणि जो रुद्रासुरे त्यांच्या युद्धाची. हा तर इथं असं आहे की जसं आता मी सांगितलं की जसं अचूक निशाणी साधण्यामध्ये वज्र हे एक्सपर्ट आहे. तर आपण विचार करू शकतो की किती महान आणि किती शक्तिशाली हे अस्त्र आहे. श्री कृष्ण या श्लोकामध्ये सांगतायत की अनेक अनेक प्रकारची जी आयुध आहेत, अस्त्र आहेत शक्तिशाली, त्याच्यामध्ये वज्र भगवंत आहेत. आणि आपण पाहिलंय की भगवंताचे चरण कमळ आहेत, तर त्या चरण कमळावरती वेगवेगळी जी चिन्ह अंकित आहेत त्याच्यामध्ये देखील एक चिन्ह आहे, ते म्हणजे वज्र आहे.
तर या निमित्ताने भगवंतांच्या चरण कमळांचं स्मरण देखील आपल्याला होऊ शकतं. आणि जेव्हा आपण भगवंतांच्या चरण कमळावरती ध्यान केंद्रित करत असतो किंवा हरिनाम घेत असताना आपण जेव्हा भगवंतांच्या चरण कमळावरचे विविध जे प्रतीक आहेत तर त्यांच्याबद्दल जेव्हा चिंतन करत असतो तर त्यावेळेला आपण वज्राचं देखील चिंतन करू शकतो. तर वज्र म्हटल्यानंतर आता उल्लेख केला त्याप्रमाणे की जे भागवतामध्ये जो खूप सुंदर उल्लेख आहे जी कथा येते इंद्र आणि वृत्रासुराची, तर थोडक्यामध्ये आपण हे बघणार आहोत की ज्या वेळेला इंद्राकडून अपराध होतो त्यांच्या बृहस्पती नामक गुरूंचा, त्यावेळेला असं घडतं की स्वर्गामध्ये जेव्हा बृहस्पती येतात इंद्र त्यांच्या जे करमणुकीचा कार्यक्रम चाललेला असतो त्याच्यामध्ये ते व्यग्र असतात आणि ते बृहस्पतींकडे दुर्लक्ष करतात. दुर्लक्ष करतात म्हणजे काय की ते पाहत नाहीत, त्यांच्याकडे बघून न बघितल्यासारखं करतात. त्यामुळे काय होतं की त्यांच्या गुरूंचा म्हणजे बृहस्पतींचा क्रोध ते ओढवून घेतात. अर्थात नंतर त्यांना इंद्रांना त्याच्याबद्दल खूप पश्चाताप होतो, परंतु तो पश्चाताप व्यक्त करण्यासाठी देखील ते त्यांचे जे गुरु आहेत ते त्यांना गुरूंना ते शोधू शकत नाही. आता त्याच्यानंतर काय होतं की ही अवकृपा घडते इंद्रावरती आणि दुर्दैवाने मग नंतर काय घडत जात, अशा काही घटना घडत जातात की ज्याच्यामध्ये इंद्र एक मोठे यज्ञ घडवून आणतात की त्यांना जी शक्तिहीन झालेल्या असतात त्याच्यासाठी ते यज्ञ घडवून आणतात. आणि त्वेष्ट नावाचा जो तिथं जे देवता आहेत तर त्या देवतेच्या पुत्रांना ते विश्वरूपला ते यज्ञ घडवण्यासाठी सांगतात ज्यांना 3 मुख असतात. पण इंद्रांच्या लक्षात येतं की त्वेष्टा एका मुखाने आहुती अर्पण करतोय तर ती एका मुखाने देवतांसाठी करतोय, देवतांना पॉवरफुल करण्यासाठी, तर दुसऱ्या मुखाने ते त्यांची जी माता आहे जी राक्षसांच्या बाजूची होती तर त्या राक्षसांना देखील ते यज्ञाचं फळ किंवा आहुती अर्पण करतात. ते बघून इंद्र क्रोधाविष्ट होतात आणि त्या ठिकाणी त्वेष्टाच्या पुत्राचा म्हणजे विश्वरूपचा मस्तक जे 3 मस्तक असतात ती छाटतात. म्हणजे एक प्रकारे ब्रह्महत्येचं पातक इंद्रांना लागतं. आता इकडं काय होतं की ते जे त्वेष्टा असतात जो देवता आहे त्वेष्टा तर ते क्रोधाविष्ट होतात आणि ते असं जाहीर करतात की इंद्रांना मारणारा पुत्र, त्यांच्या पुत्राला इंद्राने मारलंय मग इंद्राला मारणारा पुत्र ते जन्माला घालतील. मग त्यासाठी ते मोठा यज्ञ करतात आणि त्याच्यामधून मग एक दक्षिण भागातून यज्ञ कुंडाच्या दक्षिण भागातून एक प्रचंड मोठा राक्षस त्या ठिकाणी प्रगट होतो. त्याचं नाव आहे वृत्रासुर, म्हणजे ज्याचं वर्णन खूप सुंदर रीतीने श्रीमद भागवतामध्ये आलेले आहे. किंवा भागवताची महिमा सांगताना असं म्हटलं गेलंय की जो कोणी ते भागवत ती कथा ज्यामध्ये वृत्रासुराचा उल्लेख आहे, वृत्रासुर हे खूप महान भक्त आहेत त्यांचा उल्लेख आहे, ते भागवत जो कोणी वाचेल किंवा दान देईल तो या जन्मामध्येच सगळं पापातून मुक्त होईल आणि त्याला गोलकधामाची प्राप्ती होईल. एवढी ती महान सुंदर अशी कथा आहे. तर वृत्रासुराचं जेव्हा प्रगटीकरण होतं तर त्यावेळेस ते असुरच ना, तर ते 10 दिशा व्यापून टाकतात एवढं त्यांचं प्रचंड महाकाय शरीर असतं आणि देवी देवता त्यांच्याशी युद्ध करू शकत नाही. देवी देवतांचे जे अस्त्रशस्त्र आहेत ते गिळंकृत करतात एवढं मोठं त्यांचं रूप असतं. मग ते देवी देवता घाबरून जातात, सैरा वैरा पळायला लागतात. आणि आपण सगळ्यांना माहितीच आहे की जेव्हा देवी देवतांना त्यांच्या शक्तींच्या शक्ती असुरांना ते संपुष्टात आणू शकत नाही त्यावेळेला ते काय करतात की भगवंताची शरण घेतात आणि ते भगवंतांकडे जातात. त्राही माम तुम्हीच आमचं रक्षण करू शकता, भगवंताकडे ते जातात. आणि आपण बघतो की देवी देवता ही सकाम भक्त आहेत आणि संकट मुक्त होण्यासाठी ते नेहमी भगवंताकडे धाव घेत असतात. तर त्यावेळेस भगवंत त्यांना आश्रय देतात आणि सांगतात की तुम्ही घाबरून जाऊ नका, तुम्ही काय करा की दधीची नावाचे जे ऋषी आहेत महान भक्त आहेत भगवंतांचे त्यांच्याकडे जावा आणि त्यांच्या देहाची तुम्ही मागणी करा. त्या ठिकाणी फार वेगळ्या प्रकारची रोचक अशी ही कथा आहे खर तर. आणि मग भगवंत त्या ठिकाणी सांगतात की त्यांच्याकडे तुम्ही मागणी करा, इंद्राला सांगतात आणि ते तुम्हाला त्यांचं स्वतःचं शरीर देतील आणि त्या शरीराच्या माध्यमातून जे त्यांचे अस्थी आहेत हाडं आहेत
त्या हाडांपासून मग विश्वकर्मा एक शस्त्र बनवतील, आणि ते शस्त्र म्हणजे खूप शक्तिशाली शस्त्र असणार आहे, आणि त्या शस्त्राच्या आधाराने, त्या शस्त्राला घेऊन इंद्र जेव्हा युद्ध करतील वृत्रासुराशी, आणि त्या शस्त्राने वृत्रासुर संपुष्टात येऊ शकतो. आता आपण इथं बघतोय की भगवंतांच्या भक्तीमुळं दधीची ऋषी अतिशय पॉवरफुल झालेले असतात, आणि ते पॉवरफुल झालेले असतात, आणि त्याच्याबरोबर त्यांचं शरीर जे आहे ते अतिशय शक्तिशाली बनलेलं असतं. एक आध्यात्मिक शक्ती त्या शरीरामध्ये आलेली असते, आणि भगवंत जेव्हा असं सांगतात तेव्हा अश्विनी कुमार कुमारांच्या माध्यमातून इंद्र आणि सर्व देवी देवता हे दधीचे ऋषींकडे जाऊन त्यांच्या शरीराची मागणी करतात. म्हणजे दधीचे ऋषींना अर्थात शरीराचा त्याग करावा लागतो, पण भगवंतांच्या एका लीलेमध्ये सहभागी होण्यासाठी, या सर्वोच्च कार्यासाठी दधीचे ऋषी काय सांगतात त्यांना, की ठीक आहे, नाहीतरी हा देह काय कामाचा आहे, भगवंतांनी जर तुम्हाला हे सल्ला दिलेला आहे आणि भगवंतांच्या एका छानशा अशा कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी मी तयार आहे माझ्या शरीराचा त्याग करण्यासाठी. तर इथं आपल्याला दिसून येतं की बघा की कशा पद्धतीने भगवंतांचे भक्त ते त्यांच्या शरीराशी सुद्धा आसक्त न राहता भगवंताच्या कार्यासाठी त्यांच्या शरीराचा त्याग करतात. त्याप्रमाणे त्याग करतात, त्याच्यानंतर मग नंतर विश्वकर्मा त्यांच्या हाडांपासून खूप शक्तिशाली असं ते अस्त्र बनवतात, आणि भगवंत स्वतः त्यांच्या शक्ती देखील त्या अस्त्रामध्ये निहित करतात. अशा प्रकारचा आता तो अस्त्र घेऊन इंद्र निघालेले आहेत रुद्रासुरावरती स्वारी करायला. हा, देवी देवता त्यांच्या समवेत आहेत, ज्या खरंच खूप शक्तिशाली आहेत. हा, तर इथं महत्वाचा मुद्दा हा आहे या कथेमध्ये की इंद्र प्रथम जेव्हा वार करतात रुद्रासुरावरती, तर तेव्हा ते गदा चालवतात. तर ती गदा आहे ना, वृत्रासुर एका हातामध्ये अगदी सहज एखादं फूल कसं पकडतात त्याप्रमाणे ते पकडतात ती गदा. आता इंद्र पण शक्तिशाली आहेत, त्यांची जी शस्त्र आहेत ती पण शक्तिशाली आहेत, पण ते वृत्रासुर एवढे शक्तिशाली आहेत कि ते ती गदा त्या हातामध्ये पकडतात आणि सहज अशी एखादं फूल कसं टाकतात त्याप्रमाणे ती भिरकावतात. तर ती भिरकावतात इंद्राचे जे ऐरावत आहेत त्यांच्या दिशेने, मग ती गदेचा प्रहार त्या ऐरावताला, जे स्वतः शक्तिशाली आहेत ऐरावत देखील, तर त्यांना मस्तकी लागतो आणि ते बेशुद्ध होऊन धरणीवरती कोसळतात. आता ते कोसळल्यानंतर इंद्रदेव जे आहेत, जे ऐरावतावर बसलेले आहेत, ते देखील खाली कोसळतात. तर त्यावेळेला वृत्रासुर जे आहेत तर ते वेदिक हे आहेत, योद्धा आहेत. तर ते सांगतात की तू खाली पडलेला आहेस, अशा अवस्थेमध्ये मी तुझ्याशी युद्ध करू शकत नाही. त्याचा फायदा घेऊन इंद्र काय करतात, त्या ऐरावताला अमृत पाजतात, त्याच्यानंतर ते उठून बसतात. त्याच्यानंतर वृत्रासुर त्यांना सांगतात, अरे तू माझ्यावरती अस्त्र चालव, कारण गतजन्मांमध्ये वृत्रासुर जे आहेत ते चित्रकेतू महाराज असतात आणि पार्वती देवींच्या शापाने त्यांना हे आसुरी शरीर प्राप्त झालेले असतं, परंतु ती भगवंताची जी भक्ती आहे त्यांच्या हृदयामध्ये ती तेवढीच जागृत असते. ते वृत्रासुर इंद्राला सांगतात की अरे तू घाबरू नकोस इंद्रा, हरीने प्रेरित केलेलं ते वज्र आहे, ते तू माझ्यावरती चालव. पण गमतीची गोष्ट अशी की इंद्राने जेव्हा वृत्रासुरावरती प्रहार केलेला असतो गदेचा, त्यावेळेस वृत्रासुराने ती गदा भिरकावून झिडकावून टाकलेली असते आणि सहजच वार ऐरावताला लागलेला असतो. तर यावेळेला इंद्राला काय वाटत असतं की हे जे वज्र मी भिरकावलं, हे जे वज्र वृत्रासुरावरती चालवलं म्हणजे युद्ध करण्यासाठी फेकलं, तर वृत्रासुर देखील ते पकडतील आणि तेच वज्र माझ्यावरती ते प्रहार करतील. तर त्याच्यामुळे कदाचित माझा देखील मृत्यू होईल. बघा इथं आपण बघितलंय की त्या वज्रामध्ये किती शक्ती भगवंतांनी निहित केलेली आहे. दधीची ऋषींच्या हाडांपासून ते वज्र बनवलेलं आहे, भगवंतांचं ब्लेसिंग इंद्राला मिळालेलं आहे. पण इथं गमतीची गोष्ट आहे की या ठिकाणी हे सगळं माहिती इंद्राला आहे, पण त्यांची जी श्रद्धा आहे ना ती डळमळीत झालेली आहे, त्याच्यामुळे ते वज्र आहे ना ते इंद्र चालवायला घाबरत असतात. आता आपण इथं बघतो की अशाच प्रकारचं वज्र
शक्तिशाली अस्त्र भगवंताने आपल्याला दिलंय, आणि ते म्हणजे काय की हरिनाम. तर आता इथं आपण बघितलं की भगवंतांनी इंद्राला सांगितलेलं असतं की जरी तिन्ही लोकांचा विध्वंस करण्याची क्षमता वृत्रासुरामध्ये असली तरी देखील तो माझा भक्त आहे आणि तू त्याच्या विरुद्ध ते शस्त्र वापरण्यासाठी घाबरू नकोस, या शस्त्राने तू त्याचा वध करू शकतो. परंतु इंद्राला ती श्रद्धा नाही, त्या ठिकाणी विश्वास त्याचा डळमळीत झालेला आहे. तसंच आपण बघतो की आपल्याला भगवंतांनी सांगितले, आपण नामामृत मध्ये सगळ्या मैत्रिणींकडून हे ऐकतोय खूप छान पद्धतीने, अर्थात मैत्रिणींपेक्षा ते उच्च अशा वैष्णवी आहेत, त्यांच्याकडून सिनियर वैष्णवींकडून आपण हे ऐकतोय की नामामध्ये किती शक्ती आहे. फक्त आपल्याला ना त्याच्याबद्दल तेवढी श्रद्धा नाही. नामामध्ये एवढी शक्ती आहे की आपले जे पापांचे असुर आहेत, कित्येक जन्मांमध्ये आपण जी पाप केलेली आहेत त्यांचे मोठे मोठे असुर आहेत, त्यांना संपुष्टात आणण्याची शक्ती त्या हरिनामामध्ये आहे. त्याच्यानंतर पापांचे कितीही शक्तिशाली डोंगर जरी असले, कित्येक जन्मांचं जरी आपलं पाप झालेलं असलं, किंवा आपण कल्पना देखील करू शकत नाही अशी पाप जरी आपण केलेली असली, तरी ती एका हरिनामाने ती नष्ट होणार आहेत, ही जी श्रद्धा आहे, तर ती श्रद्धा आपल्यामध्ये असायला हवी, ज्या श्रद्धेचा आपल्याला कमाई करायची आहे. ती श्रद्धा आपल्याकडे आहे का, हा एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. तर त्या श्रद्धेच्या कमाईसाठी किंवा ती श्रद्धा कमवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे गीतामृत किंवा अशा प्रकारचे भगवंतांबद्दलच्या ज्या कथा आहेत किंवा भगवंतांच्या ज्या लीला आहेत, तर त्या श्रवण करण्याची आपल्याला अत्यंतिक गरज आहे. तर तीव्रतेने आपण जर ती श्रद्धा आपल्याकडे आहे का हा प्रश्न आपण विचारायला हवा. ज्याप्रमाणे गंगेच्या प्रवाहामध्ये थांबल्यानंतर तो प्रवाह आपल्याला आपोआप सागराकडे घेऊन जाणार आहे, त्याचप्रमाणे जर हरिनाम आपण तीव्रतेने घेतलं, नियमितपणे निर अपराध भावनेने घेतलं, तर तसा घेण्याचा आपण प्रयत्न केला, तर तो जो फोर्स आहे, ती जी शक्ती आहे जी भगवंताने त्या हरिनामामध्ये निहित केलेलीच आहे, भगवंतांच्या सर्व शक्ती त्या हरिनामामध्ये आहेत, तर तो जो फोर्स आहे तो निश्चितच आपल्याला जी करुणानिधी आहे, प्रेमनिधी भगवंत, त्यांच्यापर्यंत नेऊन ठेवण्यासाठी मदत करणार आहेत आणि निश्चितच ते तिथपर्यंत आपल्याला पोहोचवणार आहेत. ही श्रद्धा आपल्याला श्रील प्रभुपादांच्या तात्पर्यांमधून, त्यांच्या ग्रंथांमधून, शास्त्र वाचनामधून आणि जे शुद्ध वैष्णव आहेत तर त्यांच्या मुखकमळातून श्रवण करून आपल्याला ही श्रद्धा कमवायची आहे. त्यासाठी अत्यंतिक मोलाची मदत आपण जसं ऐकताय की गेल्या रविवारी देखील आपल्याला ब्रजसुंदरी माताजींनी खूप छान रीतीने समजून सांगितलेलं आहे किंवा आपल्या प्रश्नांची उत्तरं ते देत असतात, तर ही श्रद्धा आहे ना, तर ही श्रद्धा आपल्याला अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून प्राप्त होऊ शकते, ह्या श्रवणातून प्राप्त होऊ शकते. आणि मैत्रिणींना आपण बघतोय की हे जे गीतामृत आहे किंवा नामामृत आहे हे असं फैलावलं गेलं पाहिजे, प्रत्येकीकडून ह्या गोष्टीचा प्रचार व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होणार आहे की प्रभुपादांची जी असीमित कृपा आहे ती आपल्या सगळ्यांना मिळू शकते. हा तर आपण वज्राबद्दल ऐकलं की वज्र हे किती शक्तिशाली आहे आणि आपल्याला देखील भगवंतांनी अशा प्रकारचं एक वज्र दिलंय हरिनामाच्या रूपामध्ये. तर पुढे भगवंत सांगतात की धेनु नाम अस्मी कामधू, अर्थात गायींमध्ये सुरभी गाय मी आहे. तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात की परमव्योमातील कृष्ण लोकामध्ये अशा गायी आहेत की ज्यांचे दुग्ध दोहन केव्हाही करता येते आणि त्या गायी हवे तितके दूध देतात. तर आपण बघितलं की कृष्णा बुक जर आपण वाचलं त्याच्यामध्ये 90 कथा आहेत, तर त्याच्यामध्ये जर आपण वाचलं तर असं आपण ऐकतो किंवा वाचताना आपण लक्षात घेऊ शकतो की तिन्ही सांजेच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण बलरामांसहित किंवा त्यांच्या अनेक अनेक सवंगड्यांसहित असे परत येत असतात गायींना घेऊन, गायींना चरवण्यासाठी ते पहाटे जात असतात आणि संध्याकाळच्या वेळेला ते परतीला लागलेले असतात. तर त्यावेळेला त्यांच्या केसांमध्ये ते गायींच्या गोरज जी म्हणतो आपण वृंदावनामध्ये आहे, तर ती गोरज त्यांच्या मुखकमळावरती साठते. त्याच्यानंतर त्यांच्या कुरळ्या कुरळ्या केसांमध्ये ती गोरज असते आणि तिन्ही सांजेला जो सूर्यास्त होत असताना जी किरण असतात सौम्य, तर ती भगवंताच्या मुखकमळावर पडतात आणि त्यांचं जे मुखकमळ आहे ते अजून उज्ज्वल होऊन निघते.
जेव्हा आपण भगवद्गीता वाचतो ना, किंवा भगवद्गीतेचे श्लोक वगैरे आपण अध्ययन करत असतो किंवा श्रवण करत असतो, त्यावेळेला जर आपण कृष्णा बुक किंवा भागवतम, चैतन्य चरितामृत याच्या संदर्भातले जेव्हा आपण काही उल्लेख ऐकतो, तर त्यावेळेला हा जो रस आहे ना भगवद्गीतेमध्ये, भगवंतानी काय संदेश दिलेला आहे, तर आणि आपल्या जीवनामध्येही किती सुंदर रीतीने आपण ह्या सगळ्या गोष्टींचा पडताळा पाहू शकतो, किंवा भगवंतांचे जे संदेश आहेत ते आपल्या जीवनामध्ये किती उपयुक्त आहेत, या गोष्टी समजण्यासाठी खूप मदत होऊ शकते. तर आपण बघितलं की सुरभी गायींचा उल्लेख अच्छा या ठिकाणी सुद्धा झालेला आहे, की इंद्रदेवांकडून जेव्हा अपराध घडतो, गोवर्धन लीलेमध्ये आपण सगळ्यांना ती लीला माहितीच आहे की गोवर्धन लीलेमध्ये जेव्हा इंद्रांकडून ब्रजवासियांना खूप त्रास दिला जातो, आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला भगवंत क्रोधाविष्ट होतात इंद्रदेवांवरती, परंतु इंद्रदेवांना ते समजतं जेव्हा की हे साक्षात भगवंत आहेत आणि आपल्याकडून ब्रजवासियांचा म्हणजे भगवंतांच्या आवडीच्या लोकांचा अपराध आपल्याकडून घडलेला आहे, त्यावेळेस इंद्रदेव जेव्हा क्षमा मागण्यासाठी निघालेले असतात, त्यावेळेस ब्रह्मदेव त्यांना एक मार्गदर्शन करतात की भगवंत तुला क्षमा करणं, कारण तू खूप मोठा अपराध केलेला आहे, भगवंतांच्या आवडीच्या अतिशय प्रिय अशा भक्तांचा अपराध तुझ्याकडनं झालेला आहे, त्यांना त्रास देण्याचा अपराध झालेला आहे, तू भगवंतांना प्रिय असणाऱ्या सुरभी गायी बरोबर तू जा, जेणेकरून भगवंत तुला त्या ठिकाणी प्रवेश तरी देतील आणि मग तू क्षमा याचना करू शकतो. तर भगवंतांनी क्षमा केली इंद्रांना जेव्हा इंद्र सुरभी गायीला घेऊन त्या ठिकाणी गेले. तर आपण बघू शकतो की अनेकांमधील एक आणि एकांमधील जे महान आहेत ते म्हणजे भगवंत आहे, भगवंताचं ऐश्वर आहे, भगवंताची शक्ती आहे. तर इथं भगवंतांनी असा उल्लेख केलेला आहे की गायींमधील म्हणजे कामधेनू म्हणजे अर्थात सुरभी गाय म्हणजे स्वतः भगवंत आहे, हा ते भगवंताची विभूती आहे. तर पुढे असा उल्लेख आला आहे की चांगली संतती निर्माण करण्याकरता कामवासना, म्हणजे जी चांगली संतती निर्माण करण्याकरता जी कामवासना असते ते म्हणजे भगवंत स्वतः आहेत. हा आता कंदर्प या ठिकाणी उल्लेख आलेला आहे, कंदर्प हा श्रीकृष्णांचा प्रतिनिधी आहे. तर तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेलच मैत्रिणींनो की सातवा जो अध्याय आहे, तर सातव्या अध्यायामध्ये जो 11वा श्लोक होता, तर त्याच्यामध्ये आपण पाहिलंय की धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ असं भगवंत म्हणतात. हा म्हणजे भरतांमधील म्हणजे भारतांमधील म्हणजे श्रेष्ठ असं जे म्हणतो आपण, सर्वश्रेष्ठ जे आहे हे अर्जुना असं उल्लेख करतात की भगवंत या ठिकाणी सांगतात की मी बलवानांचे बल आहे आणि जे काम तसेच आसक्ती रहित असते, जे काम जे आहे कामवासना जे आहे जे आसक्ती रहित असते, तर हे भरत श्रेष्ठ अर्जुना धर्मतत्वांविरुद्ध नसणारा काम म्हणजे मीच आहे. भगवंत या ठिकाणी सांगतात की जे धर्मतत्वानुसार कामजीवन हे इंद्रिय तृप्तीसाठी नसून केवळ प्रजोत्पादन करण्यासाठी आहे, तर ते कामवासना म्हणजे अर्थात याला वासना म्हणता येणार नाही, ते कंदर्प म्हणजे स्वतः भगवंत आहे. म्हणजे किती श्रेष्ठ गोष्ट आहे, कृष्ण भावनाभावित मुलांना जन्म देणं ही किती श्रेष्ठ गोष्ट आहे, आणि मुलांना कृष्ण भावनाभावित बनवण्याची जबाबदारी मातापित्यांची आहे हे तो प्रभुपाद वारंवार सांगत असतात. तर चांगल्या प्रजोत्पादनासाठी केलेले मैथुन म्हणजे कंदर्प, अर्थात ते श्रीकृष्णांचे प्रतीक आहे. तर आपण चैतन्य चरितामृत मध्ये पण एका वाक्यामध्ये बघतोय की चैतन्य चरितामृत मध्ये पण आपण एक घटना पाहिली की पाहूया की ज्या वेळेला शिवानंद सेन चैतन्य महाप्रभूंचे नित्य पार्षद आहेत ते, तर ते जेव्हा चैतन्य महाप्रभूंना म्हणजे स्वयं भगवंतांना सांगतात की त्यांच्या पत्नींना मूल होणार आहे, तर त्यावेळेस चैतन्य महाप्रभू जे संन्यासी आहेत ते देखील आनंदून जातात आणि त्यावेळेला ते खूप ब्लेसिंग्स शिवानंद सेनांना देतात आणि त्यांच्यासाठी ते प्रार्थना करतात, आशीर्वाद देतात, शुभेच्छा देतात की ह्या खूप महान असे वैष्णव बनो, तुमचे पुत्र जे आहेत ते महान वैष्णव बनो. यावरून आपण याला हे समजू शकतो की इथं जे उल्लेख आलेला आहे की जे प्रजोत्पादनास कारण असणारा कामदेव मदन म्हणजे साक्षात भगवंत आहे. आता इथे उल्लेख आलेला आहे पुढील उल्लेख की सर्पानाम वासुकी,
जे आपल्याला समुद्र मंथन लीला काल देखील माधुरी भक्ती माताजींनी त्याचा उल्लेख केलेला असणार आहे. तर समुद्र मंथन लीलेमध्ये मंदार पर्वताची रवी बनवण्यात आली. स्वतः भगवंतांनी कूर्म अवतार यावेळेला धारण केलेला होता. ज्या वेळेला श्वेत समुद्राचं मंथन करायचं होतं आणि अमृताची प्राप्ती करायची होती, तर त्यावेळेला महान असं ते कार्य होतं. तर त्यावेळेला मेरू पर्वताची रवी बनवण्यात आली, पण याला दोर कसला पाहिजे तेवढाच लांब लचक शक्तिशाली असा दोर त्या ठिकाणी पाहिजे होता. तर त्यावेळेला वासुकी नावाचा जो सर्प आहे, जो खूप शक्तिशाली, विचार करू शकता तुम्ही की एका बाजूनं आसुर ओढतायत हा जे खूप शक्तिशाली आहेत, दुसऱ्या बाजूने 33 कोटी देवी देवता त्या ठिकाणी ओढतायत. ती दोरी किती पॉवरफुल असली पाहिजे, शक्तिशाली असली पाहिजे. तर ती शक्तिशाली दोरी म्हणजे वासुकी नावाचे सर्प आहेत. आणि इथं भगवंत सांगतायत की ती वासुकी म्हणजे स्वतः, सर्पांमध्ये वासुकी म्हणजे भगवंत स्वतः आहे. तर आपण आता पाहिलं की भगवंत कशा पद्धतीने सर्व गोष्टींचा उल्लेख करत आहेत की आयुधांमध्ये वज्र भगवंत आहेत, त्याच्यानंतर गायींमध्ये धेनूंमध्ये कामधूत म्हणजे सुरभी गाय भगवंत आहेत, त्याच्यानंतर प्रजननासाठी म्हणजे कृष्ण भावनाभावित संतती निर्माण करण्यासाठी जे क्रिया असते ते म्हणजे भगवंत स्वतः आहेत, आणि सर्पांमध्ये वासुकी भगवंत स्वतः आहे. तर आपण एक छोट्याशा एक वचनाने या ठिकाणी आपण थांबणार आहोत. तर एक विचार आहे गीतेबद्दलचा या ठिकाणी. यत्र गीता विचारश्च पठनं पाठनं तथा मोदते तत्र श्रीकृष्णो भगवान राधया सह. म्हणजे जिथे भगवद्गीता पठन केली जाते, पठन अर्थात स्वतः भगवद्गीतेचं वाचन ज्या ठिकाणी केलं जातं, पाठनं म्हणजे ज्या ठिकाणी शिकवली जाते भगवद्गीता किंवा ऐकवली जाते, त्या ठिकाणी काय होतं, काय घडतं की मोदते तत्र श्रीकृष्ण. मोदते म्हणजे प्रसन्न होती, आनंदून जाते श्रीकृष्ण. मग ते एकटेच का? तर नाही, श्रीकृष्ण कधीच एकटे नसतात. मोदते तत्र श्रीकृष्ण भगवान राधयासह, म्हणजे भगवान श्रीकृष्ण राधाराणींसहित राधाराणींसहित तिथं आनंदाने वास्तव्य करतात. याच्यावरून आपण समजून घेऊ शकतो की भगवद्गीतेचं महात्म्य किती आहे, आणि त्याच्याबद्दल भगवद्गीतेमधील श्लोक जाणून घेण्याची इच्छा करणं ही देखील किती शुभ कार्य आहे. आणि भगवद्गीतेबद्दल जाणून घेणं आणि भगवद्गीतेबद्दलचं ऐकणं, या ठिकाणी भगवंत राधाराणींसहित स्वतः निवास करतात आणि कायमस्वरूपी. तर या पार्श्वभूमीच्या आधारे आपण प्रभुपादांची ही जी तात्पर्य आहेत ती तात्पर्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण बघतोय की जसं जसं आपण भगवद्गीतेमधील पुढच्या पुढच्या अध्यायाकडे वळत आहोत, किंवा मेन जो गाभा आहे भक्तियोगा त्याच्यामध्ये वळत आहोत, तसं तसा आपल्याला किती प्रकारचा रस, आपल्याला कळो न कळो एक प्रकारचा आनंद किंवा एक प्रकारचा रस त्याच्यामध्ये प्राप्त होत आहे. तर आपण या दृष्टीने भगवद्गीतेचं अध्ययन केलं पाहिजे, भगवद्गीतेचा प्रचार केला पाहिजे, त्याच्यानंतर हरिनाम तेवढं तल्लीनतेने घेतलं पाहिजे, जेणेकरून आहे ना भगवंतांची प्राप्ती जी आहे कलियुग युगामध्ये जे सांगितलं आहे की हरिनामाने केवळ भगवंताची प्राप्ती आपल्याला करता येऊ शकते, आणि ते हरिनाम चांगल्या प्रकारे घेण्यासाठी आपण भगवद्गीतेमधले जे संदेश आहेत भगवंतांनी दिलेले तर ते लक्षपूर्वक ऐकले पाहिजेत, आणि त्याच्यानंतर आपण तसं आचरण करण्याचा निश्चितच प्रयत्न केला पाहिजे, त्याच्यासाठी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. तर हरे कृष्णा, आजचा छोटासा श्लोक होता पण अर्थ त्याचा खूप मोठा होता. तर बरेच लेक्चर ऐकून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर काही चुकलं असले तर क्षमा करा, आणि कोणाला काही प्रश्न असेल तर निश्चितच तुम्ही विचारू शकता. हरे कृष्ण. थँक्यू माताजी. हरे श्लोक कृष्ण. छोटा होता पण तुम्ही खूप छान त्यांनी एक्सप्लेन करा. थँक्यू माताजी. येस, प्रयत्न केला. रुद्रासुर अस्त्र. येस येस येस. थँक्यू.
कुणाला काही प्रश्न असतील तर प्लीज प्लीज नक्की विचारा. माताजी खूप छान रीतीने उत्तर देतील. कुणाला काही प्रश्न असतील तर प्लीज प्लीज विचारा आणि दररोज जॉईन होत जावा सगळेजण. माताजी तुम्ही म्हणाला तसं आता हा गीतेच्या अधिक गाभ्यामध्ये आपण शिरत आहोत भक्ती योगाच्या. सो प्रत्येक श्लोक खरंच खूप सुंदर आहे आणि मैत्रिणी सर्वजणी खूप छान प्रिपेअर करून येतात. सो नक्की जॉईन करता उद्याचा संगम. हाँ, उद्या उद्या देखील भगवंत त्यांच्या विभूतींबद्दल अर्थात उद्या नागांबद्दल अनंत शेष ते कसे आहेत, त्याच्यानंतर वरुण कसे आहेत हे खूप छान पद्धतीने सांगणार आहेत. तर तुम्ही सगळेजण ऐका, खूप रस निर्माण करणारा असा हा विभूती योग आहे, त्याच्यामुळे सगळेजण खूप पहिल्यापासून सामील होत राहा, प्रश्न विचारत राहा आणि ऐकत राहा गीतामृत आणि नामामृत, जेणेकरून आपल्याला अमृताचे जे सिंधू आहेत भगवंत आणि इकडे त्यांच्या प्राप्तीची अभिलाषा निर्माण होईल. हरे कृष्ण यस हरे यस कृष्ण यस माताजी, थँक्यू. हरे कृष्ण हरे कृष्ण, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण हरे छान कृष्ण, क्लास दिला मी माताजी. हरी बोल, हरे खूप कृष्ण. सुंदर क्लास दिला माताजी, खूप खूप आमचे म्हणजे हक्काचे श्रोता आहे प्रतिभा म्हणजे. हरी बोल. आमचं सौभाग्य आहे की हा आपण एवढं छान ऐकायला मिळतंय. ऍक्च्युली सुरभी गाय बद्दल एवढं छान ऐकायला मिळालं, भगवंतांना कशी ती प्रिया आहे आणि भगवंत कसे रात्री 5 वाजता येताना वगैरे तुम्ही इतकं छान एक्सप्लेन करून सांगितलं ना, तर खूप खूप धन्यवाद. हरी बोल माताजी, हरी बोल हरी बोल हरी बोल माताजी. हरे कृष्णा, दंडवत हरी प्रणाम. दंडवत. माताजी मला ना तुम्ही जी ही सगळी स्टोरी सांगितली ती आली लक्षात, पण तो श्लोक कशाशी म्हणजे ह्या स्टोरीशी कनेक्टेड जो श्लोक आहे ना तो कसा, त्याच्याबद्दल थोडंसं विचारायचं होतं. कुठला श्लोक म्हणता, शेवटचा सांगितलेला? तुम्ही ही जी सगळ्या स्टोरी म्हणजे आता वज्र अच्छा वगैरे ओके त्या, ओके. हा आता हा वज्राचा इथं उल्लेख आलेला आहे ना, वज्र म्हणजे त्या आणि श्लोकामध्ये, श्लोकामध्ये आहे का त्याचं, मला हा आठवत नाही कारण तो. श्लोकामध्ये नाही, श्लोकामध्ये आहे की सर्व आयुधांमध्ये वज्र मी माताजी आहे. आवाज नाही येतो तुमचा. येतो येतोय येतोय ना अनंगुप्ती हा, माताजी, आता येतोय येतोय अनंगुप्ती. येतोय येतोय येतो. आयुधांमध्ये वज्र आहेत असं भगवंत सांगतात. हाँ हाँ त्याला रिलेटेड तुम्ही ती स्टोरी सांगितली हा, सगळी. जे वज्र म्हणजे जेणेकरून तो जो उल्लेख आहे ना वज्र, हे भगवंतांचं जे स्टोरी आहे भागवत मधली वृत्रासुर आणि इंद्राच्या बाबतीमध्ये, त्यावेळी तो वज्राचा जास्त उल्लेख आहे. आणि वज्र घेऊन इंद्राने जवळपास कितीतरी दिवस वृत्रासुराचं मृत झालेलं मस्तक छाटायला त्यांना वेळ गेलेला आहे. म्हणजे एवढे पॉवरफुल त्यांचे ते भक्त देखील एवढे पॉवरफुल आहेत. आणि त्या संदर्भात उल्लेख केलता की आपल्याला पण भगवंतांनी वज्र दिलेलं आहे हरिनामाचं, जे खूप आपल्या छान सांगितलं ते. पापाला नष्ट करू शकतं. ते खूप छान सांगितलं म्हणजे थोडक्यात भगवत गीता आणि भागवत कुठे ना कुठे तरी एकमेकांना रिलेट करत राहतात असं भगवंताच्या संदर्भात आहे ना ह्या याच्यातून. सगळ्या गोष्टी, म्हणून कृष्णाभूत त्याची पार्श्वभूमी घ्यायची, त्याच्यानंतर चैतन्य चरितामृत मधले काही उल्लेख असतील तर ते, जेणेकरून आहे ना आपल्याला आपली जी दैनंदिन क्रिया आहे हरिनाम घेणं, तर ते आपल्याला खूप छान पद्धतीने घेता येऊ शकतं, याच्यासाठीची खूप मदत मिळू शकते. आणि हे तत्वज्ञान न वाटतं हे एक मोलाचे संदेश किंवा अमृत वाटायला लागू शकतं, म्हणजे भगवद्गीतेच्या आपण प्रेमात पडू शकतो. भगवंतांचे हे संदेश आहे ना ते समजायला, ते व्यक्ती म्हणून जेव्हा आपण जाणतो तेव्हा हे सोपं जाऊ शकतं आपल्याला. हरी बोल. येस याच्या हा मला तेच वाटत. नेहमताजींनी पण आता सांगितलं ना, तसं त्या आधारे ना सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही भगवद्गीता जर बरोबर ठेवलीत है ना, एक चांगल्या करेक्ट. प्रकारची लिंक लागत जाते अशी छान, हो, त्यामुळे समोर असेल भगवद्गीता तर अजून छान. येस थँक्यू. प्रत्यक्ष भगवंताची वाणीला आपण धारण केल्यासारखं हा अर्थ आहे. येस चालेल माताजी, थांबूया मग. ओके येस थँक्यू. हरे हरी कृष्ण बोल धन्यवाद. कृष्ण.